नमस्कार। आंतरराष्ट्रीय पर्वत दिनाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। 2003 युनेस्कोने 11 डिसेंबर हा दिवस इंटरनॅशनल माउंटन डे आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून जगभर पर्वतप्रेमी, गिर्यारोहक, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी हे सगळेजण 11 डिसेंबर साजरा करीत आहेत। यावर्षी 11 डिसेंबरचा हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने ठरवलं आहे आणि त्यानिमित्ताने आज राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे। पर्वत आणि पर्वतांवरील जैवविविधता हा यावर्षीचा विषय आहे। पर्वतांवरची जैवविविधता, त्याचं महत्त्व, त्याचा आजची परिस्थिती आणि त्याचं वाचवणं हे किती गरजेचं आहे या विषयाला अनुसरून विविध कार्यक्रमांचं आयोजन आज संपूर्ण राज्यभर होत आहे। गिर्यारोहक आणि पर्वत यांचं नातं अतूट आहे, कारण गिर्यारोहण करायचं म्हटलं की कुठेतरी पर्वतांवरतीच जाऊन आपल्याला डोंगरावरती जाऊन ट्रेक किंवा पर्वतारोहण करायला लागतं। प्राचीन काळापासून या पर्वतांना आपल्या संस्कृतीमध्ये देवता समान मानलं आहे आणि त्यामुळं या मायबाप पर्वतांना, ह्या पर्वतांवरील जैवविविधतेला खूप महत्त्व आहे आणि हे जपणं खरंच आपल्या सगळ्यांच्या हाती आहे। आणि यासाठी म्हणून या आजच्या पर्वत दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून मी आवाहन करतो की पर्वत आणि पर्वतांवरील जैवविविधता जपा, आपण सगळे मिळून ती जपूया, कारण हा आपल्या पृथ्वीवरचा खूप अमूल्य ठेवा आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने या पर्वत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।